दे गटाने आजच पळ काढलेलं आहे कारण हे जे संजय शिरसाट आहेत ते हुशार विद्यार्थी व्हायचा प्रयत्न करतात पण शिक्षकांनी दोन प्रश्न विचारले की गडबडतात त्यांनी आजच सांगितलं की असं काही करायला आमच्याकडे वेळ नाही फुकट घालवायला म्हणजे जनतेसमोर चर्चा करणं हा वेळ फुकट घालवणं लक्षात घ्या आम्ही विकास करतो तुम्ही विकास करतो म्हणजे काय करता तुम्ही जनतेचा पैसा डावोसला जाऊन प्रचंड मोठं शिष्टमंडळ घेऊन उधळता की समृद्धी महामार्ग बांधून तिथे मृत्यूचा सा सापडा तयार करून लोकांच्या आयुष्याशी खेळतात काल जी महाअदालत झाली किंवा महा जनता अदालत झाली ज्याला मी टाउन हॉल म्हणतो तो टाउन हॉल झाला शिवसेनेचा आणि तो झाल्यानंतर महाराष्ट्रभरात ज्या प्रतिक्रिया उमटलेल्या आहेत त्या प्रतिक्रिया जर पाहिल्या तर मला तर अजिबात आश्चर्य वाटलं नाही कारण एखादी बाजू जनतेपुढे जर नीट मांडली गेली तर जनता त्याला प्रतिसाद देते हे आपण बघितलेलं आहे त्याप्रमाणेच कालच्या उद्धव ठाकरेंच्या जनता अदालतीला जनता कोर्टाला महाराष्ट्रातल्या जनतेने मोठा प्रतिसाद दिलेला आहे साहजिकच प्रतिक्रिया ज्या यायच्या तशाच आलेल्या आहेत म्हणजे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये उत्साहाचं वातावरण संचारलेलं आहे कारण तिथे जे शिवसेनेक ब भेटले होते एकमेकाला जी तिथे जे बसले होते आणि त्यांनी जी सगळी अदालत ऐकली त्यांच्या मनातसुद्धा आता फारशी प्रश्नचिन्ह उद्भवली नसतील असं मला वाटतं म्हणूनच तुम्ही ही अदालत जेव्हा लाईव्ह टेलिकास्ट होत होती हा टाउन हॉल जेव्हा लाईव्ह दाखवला जात होता विविध चॅनलवर तिथे जाऊन आकडे बघा अक्षरशः छोट्यातल्या छोट्या वेब चॅनलला किंवा टेलिव्हिजन चॅनलला प्रचंड प्रतिसाद मिळालेला आहे ला दोन लाख अडीच लाख तीन लाख लाखो लोकांनी अक्षरशः महाराष्ट्रात ही अदालत बघ बग, बघितलेली आहे यावरून असं दिसतं की या प्रश्नामध्ये किती रस आहे लोकांना मला एका उद्धव ठाकरेंच्या विरोधकांनी कुत्सितपणे विचारलं तुम्ही काय रोज उद्धव ठाकरेंच्या आरत्या ओवाळणार आहात का मी त्यांना इतकंच सांगितलं सध्या शिंदे विरुद्ध उद्धव ठाकरे हा महाराष्ट्राच्या दृष्टीने अत्यंत उत्कंठेचा विषय आहे या सगळ्या प्रकरणामध्ये जी राजकीय लबाडी झालेली आहे त्या लबाडीला शिक्षा मिळते की नाही हे शोधून काढायचं आहे जनतेला आणि त्यानुसार मतदान करायचं आहे म्हणून ही उत्कंठा आहे राजकारण काय होतं एरवी ते बघतही नाहीत पण आपण निवडलेले नेते नीट वागतायत की नाही यावर जनतेचं लक्ष असतं म्हणून हा सगळा संघर्ष जो चाललेला आहे तो अत्यंत महत्त्वाचा आहे कालच्या या उद्धव ठाकरेंच्या अभिनव प्रयोगामुळे अभिनव प्रयोगच मी म्हणतो कारण हा टाउन हॉलचा प्रयोग आहे तो अजून भाजपवाल्यांच्या किंवा शिंदे गटाच्या डोक्यात शिरत नाही आहे पण तो जो टाउन हॉलचा प्रयोग आहे जिथे पत्रकार बोलवले जातात जिथे प्रतिष्ठित नागरिक बोलवले जातात जिथे आपल्या पक्षाचे महत्त्वाचे कार्यकर्ते आणि नेते बोल बोलवले जातात हा जो प्रयोग आहे तो प्रचंड यशस्वी झालेला आहे कारण अशा प्रकारची चर्चा वकिलांना बोलवून आजपर्यंत जनतेने ऐकली नव्हती राजकीय पक्षाच्या सभा ऐकल्या होत्या नेत्यांची भाषणं ऐकली होती, होती। पण तांत्रिक चर्चा जनतेने ऐकली नव्हती ती आता जनता ऐकते मला शंभर टक्के खात्री आहे की यापुढे इतर पक्षसुद्धा असाच प्रयोग करतील की त्या त्या क्षेत्रातल्या एक्सपर्टला बोलवून लोकांना मुद्दे समजावून सांगतील आणि मग ज्या काय एकमेकाला सभ्य भाषेत शिव्या द्यायच्या आहेत ते राजकीय नेते देतील हा जर फॉर्मॅट स्वी स्वीकारला जनतेने तर महाराष्ट्रातच नव्हे तर देशामध्ये हा फॉर्मॅट लोकप्रिय होऊ शकतो टेलिव्हिजन चॅनलवाले मुलाखती घेतात चर्चा करतात पण वेळेच्या बंधनामुळे त्यामध्ये मुद्दे पूर्ण होत नाहीत आजवर मी टे आज जर मी टेलिव्हिजन चॅनलवर काम क कर, करत असतो तर एक अमर्यात अमर्याद चर्चा घेतली असती एका बाजूला शिंदे एका बाजूला उद्धव ठाकरे फडणवीस अजित पवार यांना बसवून अमर्याद काळाची चर्चा म्हणजे जोपर्यंत तुम्ही सर्व प्रश्नांना नीट उत्तर देत नाही तोपर्यंत ही चर्चा थांबणारच नाही असा प्रयोग मी केला असता अर्थात त्यासाठी नेत्यांची संमती हवी अमेरिकेच्या अध्यक्ष निवडणुकीमध्ये अशा प्रकारचे डिबेट्स होतात एक सिनियर पत्रकार अँकरिंग करत असतो आणि दोन पक्षाचे नेते एक तिथे जे दोन पक्ष आहेत एक रिपब्लिकन आणि डेमोक्रॅट यांचे नेते म्हणजे प्रेसिडेन्शियल कॅन्डिडेट अध्यक्ष उमेदवार येऊन चर्चा करतात अशी पद्धत अजून आपल्याकडे रूढ झालेली नाही ती व्हायला हवी त्यातून लोकांना योग्य प्रश्नांची योग्य उत्तर मिळतील प्रबोधन होईल पण तसं काही आपल्याकडे अजून झालेलं नाही ना टेलिव्हिजनच्या स्टुडिओमध्ये हो, जे पण होतं जे अँकर बरं असेल तर बरं होतं करण ठापर अँकर असेल तर चांगलं होतं राजीव सरदेसाई अँकर असेल तर चांगलं होतं आपल्या महाराष्ट्रात जर बघितलं तुम्ही तर साहिल जोशी काही वेळेला उत्तम करतात पण त्यांच्यावर सुद्धा वरतून जर दबाव असेल तर ते उत्तम होत नाही इतर काही बीबीसीचे अँकर आहेत तेही चांगलं करतात निपक्षपाती राहण्याचा प्रयत्न करतात मात्र त्या राजकीय नेत्यांना खोटं ना, ना अडवणं आणि तुम्ही खोटं बोलताय असं सांगणं नम्रपणे सांगा उद्धटपणे सांगा पण सांगणं आवश्यक असतं ते बहुसंख्य अँकर करत नाहीत काढून दिलेले प्रश्न विचारतात त्यांचंही स्क्रिप्ट रेडी असतं आणि गंमत करतात अर्धा तास एक तास त्यामुळे अशा प्रकारची गंभीर चर्चा होत नाही म्हणून या चर्चेला प्रतिसाद मिळालेला आहे या चर्चेमुळे शिंदे गटात जरा काळजीचं वातावरण आहे ही अदालत जी आहे जनता अदालत ती होण्याआधीच शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर यांनी काही बॉल टाकायला सुरुवात केली मॅ म्हणजे मॅच सुरू झालेलं नाही आहे तरीसुद्धा हे ग्राउंडवर जाऊन बॉलिंग करतायत ज्या टीमनी ते ग्राउंड बुक केलेलं आहे त्या टीमची मॅचही सुरू झालेली नाही तरी ती, ती, ती ती <coughs> कड़ी वर वर कड़ी ही विरोधी टा टीम तिथे जाऊन प्रॅक्टिस करते असा विनोदी प्रकार दीपक केसरकरांनी केला अर्थात असा शिंदेच्या संमतीने केला असणार याला कडीवर वरकडी करणं असं म्हणतात आता असं आहे अरेला कार्य करणं ही शिंदेंची संस्कृती आहे ती त्यांनी आनंद दिघेंकडून शिकलेली असावी बहुधा त्याप्रमाणे ते वागत आहेत पण ही जनता अदालत काय आहे टाउन हॉल सिस्टीम काय आहे टाउन हॉल कशा प्रकारे केले जातात हे यांच्यापैकी एकानेही अजून बघितलेलं दिसत नाही त्यामुळे शिंदेच्या गोटामध्ये काल असीम सरोजनचं भाषण संपल्यावरच जरा खळबळ माजली होती आता काय होणार आता काय होणार मग वकिलाचा सल्ला घेतला गेला आणि आज त्या सगळ्याला शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी उत्तर दिलेलं आहे पण त्यांची अस्वस्थतासुद्धा लपून राहत नव्हती प्रश्न कोणीतरी काढून दिले होते ते विचारले जात होते उत्स्फूर्त प्रश्न पत्रकारांना विचारायचे असतात पण ते बहुतेक वेळा विचारू दिले जात नाहीत संजय शिरसाट कसं आहे ते चांगलं बोलण्याचा अरेला कार्य करण्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करतात संजय राऊत जेव्हा आक्रमक होतात तेव्हा संजय शिरसाटसुद्धा आक्रमक होतात हे दोन संजयमधलं एक वागयुद्ध असतं परंतु गंभीर मुद्दा आला की संजय शिरसाट गडबडतात कसं आहे एखादा विद्यार्थी खूप अभ्यास करून येतो पण पर ऐन परीक्षेच्या वेळी एखादा ट्रिकी प्रश्न आला एखादा चना प्रश्न आला तो फसतो तसं संजय राऊतांचं होतं पूर्वी नारायण राणेंचं असं व्हायचं जेव्हा नारायण राणे थोडीशी त्यांची बुद्धी आणि त्यांचा त्यांचा बॅलन्स शाबूत होता तेव्हा माझ्या कार्यक्रमात तीन चारदा ते आलेले आहेत खूप अभ्यास करून यायचे खरोखरच अभ्यास करून यायचे विषयाचा पण एक क्षण असा यायचा की त्यांचा स्विच उडायचा आणि मग ते जे काय बोलायचे ते भयंकर आक्षेपार आणि विनोदी असायचं हे लक्षात घ्या संजय शिरसाट आणि भारत गोगावले यांची अशीच परिस्थिती आहे सौजन्याचं संस्कृतीचं होमवर्कचं बौद्धिक कसरतीचं ट्रेनिंग लागतं ते ट्रेनिंग यांच्याकडे नाही त्यामुळे असीम सरोदेना ज्यांची वकील चालत नाही असा वकील असं वर्णन त्यांनी केलं इतकं हास्यास्पद आहे असीम सरोदेना मी अनेक वर्ष ओळखतो त्यांचा संघर्ष मी पाहिलेला आहे त्यांना अनेक पुरस्कार मिळालेले आहेत आणि आज या राज्यातली गरीब अन्यायग्रस्त माणसं ही असीम सरोदेंकडेच धाव घेतात हे लक्षात घ्या असीम सरोदे हे शिवसेनेचे नेते नाहीत प्रवक्ते नाहीत ते एक स्वतंत्र वकी वकील आहेत आता त्या वकिलावर शिंतोडे उडवायची काय गरज आहे ना पण वकिलांच्या युक्तिवादाला उत्तर देता आलं नाही तर वैयक्तिक हल्ले करायचे ही भाजपचीच रीत आहे तीच रीत आता शिंदे गट पुढे नेतोय असो संजय शिरसाट काय त्यांच्याशी आपल्याला संबंध नाही लक्षात घ्या भाजपवाले इतके गोंधळात पडलेले आहेत की त्यांच्याकडून कोणी आक्रमकपणे बोलतच नाही आहे प्रदीर्घ मुलाखती देऊन फडणवीस वगैरे बोलतील आपल्या नेम्मीच्या चतुराईने लबाडीने ते बोलतील पण आज तरी ते गोंधळलेले आहेत आणि यामुळे उद्धव ठाकरेंची लोकप्रियता वाढली आहे की नाही हे तपासायला त्यांनी सर्वेअर्स समाजात पाठवलेले आहेत इतरही काही सर्वे होणार आहे त्याच्यावर बघा तुम्ही काय होतंय ते पण मी तुम्हाला सांगतो माझा जो चोवीस तासातला अभ्यास आहे मी वेगवेगळ्या चॅनलवर किती त्यांना हिट्स मिळाले आहेत ते बघितलेलं आहे किती लोक कुठचं कुठचं चॅनल बघत होते हे बघितलेलं आहे आणि जिथे जिथे उद्धव ठाकरे असीम सर आणि त्यांचे सगळे सहकारी बाजू मांडत होते त्या त्या चॅनलना मोठा प्रतिसाद मिळालेला आहे भाजपचे अनधिकृत प्रवक्ते आहेत भाऊ तोरसेकर यांचंच चॅनल भाजपवाले पाहतात तिथला प्रतिसाद पहा आणि तुम्ही इतरांचा प्रति प्रतिसाद पहा युट्यूब चॅनलवरचा तुमच्या फरक लक्षात येईल उद्धव ठाकरेंनी स्वतःची लाच काढून घेतली असं हे विद्वान भाऊ तोरसेकर म्हणाले ते लफंगी पत्रकार आहेत असं मी तो पूर्वीच तुम्हाला सांगून टाकलेलं आहे त्यामुळे ते भाजपचे तसे पत्रकार आहेत हे लक्षात घ्या भाजपचे सांगेल ते ते बोलतात आपल्या बुद्धीने त्यात भर घालतात विनोदी करतात पण बोलतात खो नाटही बोलतात काल त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही हे <coughs> लक्षात घ्या म्हणजे काल ज्यांनी उद्धव ठाकरेंनी चोख उत्तर दिलं असं म्हटलं त्यांना मोठा प्रतिसाद मिळालेला आहे तुम्ही बघा सर्वत्र विश्लेषणात्मक कार्यक्रम माझ्यासारखे मोठा प्रतिसाद आहे जेव्हा निकाल आला तेव्हा निखिल वाघळे ओरिजिनलच्या कार्यक्रमाला सहा लाखाहून अधिक क्विट्स मिळाले कालचा जो प्रतिसाद आहे तो सुद्धा आता अडीच लाखाच्या वर गेलेला आहे हळूहळू तो चार पाच लाखापर्यंत पोहोचेल म्हणजे मला असं वाटतं की उद्धव ठाकरेंची जी लोकप्रियता आहे तिचं हे प्रतिबिंब आहे डिजिटल प्लॅटफॉर्म जे असतात ना त्याचं वागणं असं असतं की तुम्ही ज्याच्या बाजूनी बोलता त्याचे समर्थक ते बघायला येतात हे कॅरेक्टर आहे डिजिटल चॅनलचं मी उद्या उद्धव ठाकरेंच्या बाजूनी नाही बोलत असं यांना कळलं उद्धव ठाकरेंच्या समर्थकांना ते माझे चॅनल पाहणार नाही अर्थात मी जेव्हा बोलायचं सत्य तेव्हा बोलणार त्याला हिट यवत किंवा न येतो पण आज उद्धव ठाकरेंची बाजू सत्याची आहे म्हणून मी त्यांची बाजू घेतो आहे आणि म्हणून काल म्हटलं की पर्दाफाश केला उद्धव ठाकरेंनी नार्वेकरांचा असो तर अशी प्रतिक्रिया आहे उद्धव ठाकरेंची लोकप्रियता वाढलेली आहे त्यांच्या शिवसैनिकांमध्ये मोठ्या प्रमाणावर उत्साहाचा उत्साहाचा संचार झालेला आहे आता त्याचा उपयोग उद्धव ठाकरे कसा करतात पुढच्या काळामध्ये यावर अनेक गोष्टी अवलंबून राहतील जे माझ्याकडे प्रतिक्रिया आलेले आहेत त्याचा सारांश मी सांगतो सर्वांचं असं म्हणणं आहे उद्धव ठाकरे यांच्याविषयी सहभूती आहे पण त्यांनी कालपर्यंत पोचलं पाहिजे पक्षबादमटी केली पाहिजे कार्यकर्त्यांना साधन सामोरे दिली पाहिजे तरच शिवसेना उद्धव ठाकरेंची शिंदेंचा पराभव करू शकेल हा लोकांचा सल्ला आहे तो मी सांगतोय आता उद्धव ठाकरेंनी काय करायचं हे त्यांचं तेन त्यांनी ठरवायचं आहे मित्र हो पण आजचा माझा महत्वाचा मुद्दा आहे जो हेडिंगमध्ये तुम्ही बघितलेला आहे की उद्धव ठाकरेंचं आव्हान शिंदे फडणवीस स्वीकारतील का आता हे आव्हान कोणतं आहे तुम्ही जर काल उद्धव ठाकरेंचं भाषण नीट ऐकलं असेल तर त्यांनी शिंदे आणि फडणवीसांना त्यामध्ये त्यांनी अमित शहाचं पण नाव घेतलं ते असं म्हणाले की आम्ही ही जी जनता अदालत घेतलेली आहे अशा अदालती आपण जागोजागो घेऊ घेऊया आणि समोरासमोर चर्चा करूया त्यांनी आव्हान दिलं विरोधकांना की एका व्यासपीठावर या चर्चा करा जनतेमध्ये खर खरं काय खोटं काय समोरासमोर बसून घेत घेतलेल्या चर्चेत कळेल अशी चर्चा करायला शिंदे फडणवीस तयार होतील का शिंदे गटाने आजच पळ काढलेलं आहे कारण हे जे संजय शिरसाट आहेत जे हुशार विद्यार्थी व्हायचा प्रयत्न करतात पण शिक्षकांनी दोन प्रश्न विचारले की गडबडतात त्यांनी आजच सांगितलं की असं काही करायला आमच्याकडे वेळ नाही फुकट घालवायला घालायला म्हणजे जनतेसमोर चर्चा करणं हा वेळ फुकट घालवणं लक्षात घ्या आम्ही विकास करतो तुम्ही विकास करतो म्हणजे काय करता तुम्ही जनतेचा पैसा डावोसला जाऊन प्रचंड मोठं शिष्टमंडळ घेऊन उधळता की समृद्धी महामार्ग बांधून तिथे मृत्यूचा सा सापळा तयार करून लोकांच्या आयुष्याशी खेळता तुमचा विकास कसा बोगस आहे हे मुद्दे यानंतर कधीतरी येणार आहे तेव्हा मी बोलीन पण हे जे उत्तर आहे की आम्हाला फुकट घालवायला वेळ नाही जनतेसमोर चर्चा करायला वेळ नाही जनतेने हे लक्षात घेतलं पाहिजे की हा जनतेचा सगळ्यात मोठा अपमान आहे जेव्हा शिंदे गटाचा प्रवक्ता असं म्हणतो तेव्हा तो अपमान असतो हे जेव्हा शिंदेंच्या कानावर जाईल ना तेव्हा शिंदे त्यांची शंभर टक्के कान उघडणी करतील त्याला जनतेशी कसं वागायचं कसं सौजन्याने वागायचं हे शिंदेना बरोबर कळतं त्यांचा लोकसंग्रह दांडगा आहे त्यामुळे संजय शिरसाठांचं हे ज्या आज उत्तर आहे त्यावरून मी असा अर्थ काढतो की एकनाथ शिंदे अशा चर्चेला तयार होणार नाहीत देवेंद्र फडणवीसांचं मला काही माहीत नाही पण समोरासमोरपासून चर्चा करा असं जर त्यांनी ठरवलं तर ही चर्चा अँकर करायला मी तयार आहे तुम्हाला सांगतो सिनियर अँकर असतो कोणतरी एक अमेरिकेमध्ये प्रेसिडेंशियल डिबेट ना आणि मी नको असेल मी तुमचा नावडता असेल माझी तुम्हाला भीती वाटत असेल तर तुम्ही एखादा सिनियर अँकर घ्या तुमच्या दोघांच्याही संमतीचा घ्यावा लागेल शिंदे फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्या कोणी सिनियर अँकर घ्या जो महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात आहे ज्याच्याविषयी जनतेला अँकर आहे आणि चर्चा काढून आणा दूध का दूध पाणी का पाणी होऊन जाईल इथे घाबरतात कशाला पण मी तुम्हाला सांगतो ठामपणे सांगतो उद्धव ठाकरेंचं हे आव्हान शिंदे फडणवीस स्वीकारणार नाहीत त्यांचा विचार बदलला तर मी त्यांचं स्वागत करीन पण आजच्या घडीला ते स्वीकारणार नाहीत कारण त्यांची बाजू कमक कमकुवत आहे आणि या महान अध्यक्षांनी राहुल नार्वेकरनी ती अधिक अडचणीत आणलेली आहे हे लक्षात घेत काल आपण खूप बोललो यावर पण काही मुद्द्यांविषयी बोलायचं राहून गेलं तिथे तिथे वळण्यापूर्वी मी तुम्हाला आज सांगतो की दोन आजच्या मुलाखती तुम्ही ऐका सर्व प्रश्नांची उत्तर तुम्हाला मिळतील <coughs> <coughs> एक मिनिट जरा दोन आजच्या मुलाखती तुम्ही ऐका एक मुलाखत आहे बीबीसीच्या पत्रकार प्राची कुलकर्णी यांनी घेतलेली असिंग सरोदे यांची सविस्तर मुलाखत बीबीसीच्या वेब पोर्टलवर जाऊन ती पहा आणि दुसरी मुलाखत मुंबई तकवर साहिल जोशींनी घेतली आहे ती याच महान संजय शिरसाटांची आहे दोघांचं बोलणं कसं आहे दोघांच्या बोलण्यात गांभीर्य किती आहे हे बघा आणि मग तुम्ही ठरवा कोण बरोबर आहे कोण नाही पण ह्या दोन मुलाखती तुम्ही जरूर बघा आणखी नाही काही असतील त्याही तुम्ही बघा काही काही पत्रकार आता असं आहे टेलिव्हिजन चॅनलचा प्रेक्षक कमी झालेला आहे असं स्टडीज म्हणून दिसलं आहे आणि यूट्यूब चॅनलला मोठ्या प्रमाणावर लोक शिफ्ट होत आहेत तुम्ही बघितलं नाही यावर्षी मोदींनी सुद्धा युट्यूब चॅनल काढलं ते कशासाठी मोदींना हा प्रभाव कळलेला आहे टेलिव्हिजन आता कालबाह्य होतोय हळूहळू आणि टेलिव्हिजन स्क्रीनची जागा हा मोबाईलचा स्क्रीन घेतोय हे मी पूर्वीपासून सांगतोय अमेरिकेचे झालं आहे आता पुढच्या पाच वर्षात इथे सुद्धा ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे मुद्दा हा आहे की अशा प्रकारे तुम्हाला या दोन मुलाखती बघायला मिळाल्या तर अजून काही गोंधळ असेल मनात तर तो दूर होऊ शकेल मुद्दे दोन का राहिले होते चर्चेचे ज्यातला एक अत्यंत महत्वाचा मुद्दा हा होता की या निकालामध्ये नार्वेकरांनी एका महत्त्वाच्या प्रसंगाला बगल दिली पूर्ण बगल दिली आमच्याकडे काही पुरावे नाहीत असं म्हणून आणि मीडियामध्ये ते पुरा पुरावे प्रसिद्ध झाले आहेत ते काही आम्हाला घेता येणार नाही रेकॉर्डवर याचंकडे मीडियामध्ये आलेल्या बातम्या टेलिव्हिजनवर चॅनलवर दाखवलेली व्हिडिओ क्लिप्स या सर्व ऐखिव आहेत असं त्यांचं म्हणणं होतं हियर्स से आहे असं त्यांचं म्हणणं होतं पण सगळं नाट्य तर तिथेच घडलं आहे हे जे शिंदे बाबा आणि चाळीस गद्दार आहेत हे पळून गेले रात्रीच्या अंतरात पळून गेले सुरतला सुरत पासून ते तिला गेले दोन्ही भाजपची राज्य होती काय काय झालं तिथे तिथे बसून त्यांनी गोवातीतल्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये बसून त्यांनी काय ठराव हो केले या दोन्ही गोष्टींचा खर्च कुणी केला हे सगळं मीडियामध्ये आलेलं आहे तिथून शहाजी नावाचे आमदार तर डायलॉग मारत होते तेही अख्याने सगळ्या महाराष्ट्राने ऐकलं आहे आणि स्वतःचं करमणूक करून घेतलेली आहे यातली एकही गोष्ट या अध्यक्षांनी पुरावा म्हणून ग्राह्य धरली नाही किती मोठी लबाडी आहे पक्षांतर झालं की नाही ठरवण्यासाठी जर तुमच्याकडे हा पुरावा आहे पेपरात छापून आलेला आहे व्हिडिओ केब दाखवलेले आहेत तो सबमिट झाल्यावर सुद्धा तुम्ही स्वीकारत नाही याला काय म्हणायचं तुम्हाला मुख्य काम काय दिलं होतं तुम्हाला मुख्य काम अँटी डिफेक्शन लॉ ला, लागू होतो की नाही ठरवणं दिलं होतं कोणती बाजू अपात्र आहे कोणती नाही आहे हे ठरवण्याचं दिलं होतं तुम्ही काय केलं दोन्ही बाजूंना अपात्र ठरवलं नाहीत दोन्ही बाजू पात्र आहेतच म्हटलं म्हणजे काय मी तुम्हाला सांगतो एक हिंदी सिनेमा आला होता नो बडी केळ जेसिका लाल तुमच्या लक्षात असेल नो बडी केळ जेसिका लाल नावाचा सिनेमा होता विद्या वगैरे त्याच्यामध्ये होती मला वाटतं राणी मुखर्जीसुद्धा होती या सिनेमामध्ये जेसिका लालचा खून होतो दिल्लीमध्ये गाजलेलं प्रकरण आहे पण मीडियामधून बातम्या अशा येतात की तिला कोणी मारलं आहे हे आम्हाला माहीत नाही हे आम्हाला ठरवता येत नाही आणि फायनली ते प्रकरण क्लोज करतं सीबीआय कारण त्यांना काही सापडलं नाही असं ते म्हणतात त्यामुळे तर, तर कावर चालतं इथे तेच झालं आहे पक्षांतर कुणी केलं <coughs> पक्ष कोणी फोडला पक्षातून पळून कोण लोक गेले पक्षाच्या घरातून हे अध्यक्ष म्हणतात नो बडी हॅज डन दॅट म्हणजे उद्धव ठाकरेंच्या गटाने ते केलं नाही आणि शिंदेच्या गटाने हे केलं नाही म्हणजे गुन्हा घडला मग कोणी तिसऱ्या माणसांनी पक्ष फोडला का फडणवीसनी फोडला का अजित पवारनी फोडला का हे तरी आम्हाला सांगा घडलंच काही नाही असं तुम्ही म्हणू शकत नाही घडलेलं आहे जे रेकॉर्डवर आहे जे माध्यमात आलेलं आहे पेपरमध्ये आलेलं आहे टेलिव्हिजनवर आलेलं आहे वेब पोर्टल्सवर आलेलं आहे मग हे शक्य तरी कसं आहे की हे कुणीच केलं नाही तेव्हा हा जो महत्वाचा पुरावा आहे तो अध्यक्षाने इग्नोर केलेला आहे दुसरी लबाडी त्यांनी काय केली मी तुम्हाला सांगतो सुप्रीम कोर्टाने हे ठरवायला सांगितलं होतं की अँटी डिफेक्शन लॉ ला लागू होतो की नाही हे ठरवा यांनी स्वतःचं तत्वज्ञान आणलं ते असं म्हणाले हा पक्षांतर्गत असंतोष आहे हे पक्षांतर्गत मतभेद आहेत डिसेंट असा शब्द त्यांनी वापरला पक्षांतर्गत डिसेंट जर हा असेल तर शिंदे अशा पद्धतीने का गेले इथे राहून भांडले असते वाद घातला असता हा वाद वर्तमानपत्रातून कि टी व्हीवरून दिसला असता आपल्याला बातम्या आल्या असते ते पळून का गेले गुप्तपणे अध्यक्षांनी असा निष्कर्ष काढलेला आहे की हा डिसेंट आहे पक्षांतर्गत मतभेद आहेत पक्षांतर्गत बंडखोरी हो आहे याला अँटी डिफेक्शन लॉ ला। लागू होत नाही अजब निष्कर्ष आहे याचं कारण तुमचं सभागृहातलं वर्तन म्हणजे तुम्ही व्हीप पाळला नाही वगैरे तर आणि तुमचं बाहेर जाऊन केलेलं वर्तन हे जर पक्षविरोधी असेल तर पक्षांतर विरोधी कायदा लागू होतो मग असा निष्कर्ष कसा काय काढला तो तुम्ही चातुर्याने लबाडीने काढू शकता किंवा कायद्याने जी चौकट घालून दिलेली आहे ती मोडून काढू शकता एक मिनिट थांबा मुद्दा इतकाच आहे की डिफेक्शन लॉ जो आहे त्याचा आत्मा काय आहे त्याचा हेतू काय आहे ते लक्षात घेऊन हे निर्णय द्यायला हवेत डिफेक्शन लॉमध्ये दोन तृतीयांश लोक बाजूला जायला पाहिजेत आणि दुसऱ्या पक्षामध्ये विलीन व्हायला पाहिजे ते शिंदेनी केलं असतं अगदी भाजपमध्ये गेले असते तरी चाललं असतं ते या अँटी डिफेक्शन लॉमधून सुटले असते पण त्यांनी केलं नाही ते हप्त्या हप्त्यांनी केले त्यामुळे पहिल्यांदा त्यांनी डिफेक्शन लॉच्या विरुद्ध वर्तन केलेलं आहे हे लक्षात घ्या पण अध्यक्ष तर म्हणतात इथे अँटी डिफेक्शन लॉज लागू होत नाही ला ला सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं की डिफेक्शन लॉ इथे लागू होतो सुप्रीम कोर्टाने सांगितलं होतं भरत गोगावले हे इल्लीगल आहेत इल्लीगल अध्यक्षांची निवड शिंदेची निवड सुद्धा अयोग्य पद्धतीने झाली आहे असं म्हटलं होतं सुप्रीम कोर्टाने ह्या सगळ्याच्या विरोधात हा निकाल दिलेला आहे म्हणून आज अनेक वकील असं सा सांगतायत की हा निकाल म्हणजे सुप्रीम कोर्टाचा कंटेम्प्ट आहे सुप्रीम कोर्टाचा अपमान आहे हे लक्षात घ्या आत्ताच बातमी आली आहे जस्ट बातमी आली आहे काही मिनिटांपूर्वी की उद्धव ठाकरेंनी जे याला आव्हान दिलं आहे सुप्रीम कोर्टामध्ये त्याची <coughs> पहिली सुनावणी ही बावीस जानेवारीला होणार आहे आता बावीस जानेवारीला राम मंदिराचं उद्घाटन असताना एवढ्या महत्त्वाच्या खटल्याची सुनावणी का घेतली आहे हे मला कळत नाही पण घेतली आहे त्यामुळे माझा असा अंदाज आहे या पहिल्या तारखेला पुढची तारीख दिली जाईल आणि आणखीन काही दिवसांनी सुनावणी होईल पण जी अर्जन्सी आता दाखवलेली आहे सी जी आयनी चीफ जस्टिस ऑफ इंडियानी चंद्रचूडनी त्यावरून असं दिसतं की येत्या दोन चा, चा ही ते तीन महिन्यात हे प्रकरण ते संपवतील आता चंद्रचूड यांनी धैर्य दाखवलं सत्याच्या बाजूने जाण्याचं न्यायाच्या बाजूने जाण्याचं तर पुन्हा हा निर्णय शिंदेंच्या विरोधात जाईल गेल्या वेळचा निर्णयही शिंदेंच्या विरोधात होता शिंदे यांची नियुक्ती गैर आहे असं त्यांनी म्हटलं होतं पण केवळ उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिला म्हणून ते पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकत नाहीत असं म्हटलं होतं नाहीतर तेव्हा शिंदेचं मुख्यमंत्रीपद गेलं असतं शिंदेच्या डोक्यावरची जी टांगती तलवार आहे ती कशी आहे ते बघा कदाचित न्यायाधीशांवर सुद्धा दबाव असतो सरकारचा हे पूर्वीसुद्धा सिद्ध झालेला आहे न्यायमूर्ती मृदुला भाटकर यांनी आत्मकथन लिहिलेलं आहे न्यायमूर्ती मृदुला भाटकर म्हणजे जे नट होते भाटकर रमेश भाटकर यांच्या पत्नी अतिशय चांगल्या न्यायमूर्ती म्हणून ते प्रसिद्ध आहेत पण एका प्रकरणामध्ये आर आर पाटलांकडून त्यांच्यावर दबाव आला की हे प्रकरण जरा निवडणुकीनंतर तुम्ही निकाल द्या असं त्यांनी नमूद केलेलं आहे म्हणजे न्यायमूर्तींवर सुद्धा दबाव येतो हे लक्षात घ्या कदाचित सुप्रीम कोर्टावर असा दबाव येऊ शकतो त्यांना सांगितलं जाऊ शकतं की या प्रकरणाचा निकाल लोकसभा निवडणुकीनंतर द्या तुम्ही माहीत नाही काय होईल पण असा जर दबाव जुमानला नाही तर लोकसभा निवडणुकीच्या सुद्धा हा निकाल लावण्याचे हक्क आणि अथॉरिटी अधिकार हे सुप्रीम कोर्टाला आहेत कारण हे खंडपीठाने दिलेला निर्णय आहे जो अध्यक्षांनी धुडकावलेला आहे या अध्यक्षांच्या दोन गफलतींमुळे पुन्हा एकदा शिंद्यांचा अख्खा गट अडचणीत येईल अशी शक्यता आहे आणि मग या सगळ्या अडचणींवर मात करण्यासाठी ते ले ले आता थेट सुप्रीम कोर्टात न जाता शिंदे गट इथे गेलेले आहेत हायकोर्टामध्ये आता असं आहे असीम सरोदे म्हणतात ते बरोबर आहे हायकोर्टाने या पिटिशनं डिसमिस करायला पाहिजे याचं कारण ज्या प्रकरणाची केस सुप्रीम कोर्टात चाललेली आहे त्या प्रकरणा कमी कारण हे आहे वेळ काढूपणा करणं पण हायकोर्ट अशा प्रकारचे चाळे मान्य करणार नाही असा माझा अंदाज आहे आणि असं वकिलांचं म्हणणं आहे तुम्हाला ज्या ज्या वकिली गोष्टी मी सांगतोय ना काय कायद्याचं ज्ञान जे सांगतोय ते मी चांगल्या वकिलांकडून कन्फर्म करून सांगतो आहे हे आयुष्यभर मी केलेलं आहे स्वतः अनेक केसेस मी बघितलेल्या आहेत अनेक केसेस माझ्यावर झालेले आहेत त्यामुळे तोही अनुभव आहे पण प्रत्येक वेळेला चांगल्या वकिलांचा सल्ला घेऊन हे तुम्हाला सांगतो आहे त्यामुळे हसीम सरोद यांचं असं म्हणणं आहे हायकोर्टातून ही केस जाणार डिसमिस केली जाणार आणि खटला फक्त सुप्रीम कोर्टात चालणार विचार करा हा खटला जर लोकसभा निवडणुकीच्या आधी पूर्ण झाला तर काय होईल समजा नाही झाला तर त्यानंतर तरी होईल म्हणजे हा विधानसभा निवडणुकीच्या आधी खटला पूर्ण होणार आणि त्यावेळेला शिंदेंचं शिंदेची आमदारकी रद्द झाली ते अपात्र ठरले तर ठीक आहे म्हणजे त्यांचं स्वतःचं काही नुकसान होणार नाही त्याचं कारण जवळजवळ मुदत संपली आहे विधानसभेची आणि निवडणुका सुद्धा कदाचित तोपर्यंत जाहीर झालेल्या असतील पण जनतेच्या मनात प्रतिमा काय होते हो याचा विचार करा याचा विचार भाजपनी करायचा आहे आणि अजितदादांचं नावही मी घेत नाही या सगळ्या प्रकरणामध्ये कारण त्यांची भूमिका निव्वळ बघायची आहे त्यांच्या मनात येत असेल शिंदे जेवढ्या लवकर जातील तेवढं बरं त्यांची खुर्ची खाली होईल आणि मग मी मला मिळेल तसं आश्वासन त्यांना भाजपने दिलं होतं असं म्हणतात पण भाजपने ती पूर्ण केलं नाही तिथे शब्द फिरवला आहे आणि अजितदादांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जाते ते अस्वस्थ आहेत हेही है लक्षात घ्या म्हणून मी याच्यामध्ये फक्त शिंदे फडणवीस यांचं नाव घेतलेलं आहे अजितदादा आता मागून मागून जात आहेत त्यांना कोणता स्वतंत्र अधिकार उरलेला आहे या सरकारमध्ये असं अजिबात दिसत नाही तर मुद्दा हा आहे म्हणजे किती मोठी अडचण होईल बघा आणि तुम्ही स्वतःचं घर घर फोडलं स्वतःच्या घरामध्ये चोरी केलीत पळून गेल्यात विरोधी पक्षाला जाऊन मिळालात आणि मग आपणच काल असीम सरोदेनी चांगलं वाक्य वापरलं की जबरदस्तीने घोड्यावर नवरदेव म्हणून बसले तसा प्रकार झालेला आहे मला एवढंच सांगायचं आहे की हे वादविवाद चालू राहतील तुम्ही सगळ्यांनी आपल्या आयुष्यामध्ये समस्या आली तर आपण कुणाकडे जातो आपल्या आयुष्यामध्ये शारीरिक समस्या आली तर आपण डॉक्टरकडे जातो चांगल्या डॉक्टरकडे जातो आणि चांगले डॉक्टर कोण असतात हे आपल्याला जाणकारांकडून कळू शकतो आपल्या आयुष्यामध्ये मानसिक समस्या आली तर आपण सायकेटिस्टकडे जातो तसंच आपल्या आयुष्यामध्ये कायदेशीर समस्या आली तर आपण चांगल्या वकिलांचा सल्ला घेतो आणि याच्यामध्ये पण तुम्ही खबरदारी बाळगा कारण आता असं आहे बुलटे वकील खूप झालेले आहेत ज्यांचं वकिलाचं ज्ञान काही नसतं कोणत्या तरी पक्षाकडून त्यांना काहीतरी मिळवायचं असतं एल एल बी वगैरे झालेले असतात हल्ली एल एल बी कुणीही होतं हे लक्षात घ्या पण वकील ज्ञान आणि पदवी मिळवणं या दोन वेगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे उल्हास बापट यांच्यासारखे जर कायद्याचे तज्ञ असतील असीम सरोदे असतील असे चार पाच नावं घेता येतील आता एकेकाळी एक हरीश सुद्धा चांगले वकील होते पण आता ते आपल्या वकील ज्ञानाचा उपयोग सरकारची बुडपुशेगिरी करण्यासाठी करतायत तुम्ही लक्षात घ्या आपण ज्यांच्याकडून मत मागतो तो माणूस क्रेडिबल असला पाहिजे त्या माणसाला विश्वासार्हता असली पाहिजे काल असीम सरोदेंचं भाषण इतकं क्लिक का झालं तर असीम सरोदे हे अत्यंत प्रामाणिक आणि विश्वासार्ह गृहस्थ आहेत म्हणून त्यांनाही शिवाय घालतायत शिंदे गटवाले या शिंदे गटात एक असे टोणगे आहेत हे रोज बघायला मिळत आहे चार पाच आमदारांची नावं मी सांगेन तुम्हाला ते सोडले तर सगळे टोणगे आहेत टोणगे मवालीपणा करून त्यांनी हे उद्योग केलेले आहेत सगळे आणि त्यांचे नेते म्हणजे शिंदे त्यांचा स्वाभिमान असल्यानं जागा झाला दोन वर्ष दीड वर्ष ठाकरे सरकारमध्ये ते राहिले सर्व अधिकार बजावले उद्धव ठाकरे त्यांच्यावर मोठमोठ्या मोड़ जबाबदाऱ्या टाकल्या त्यातून त्यांची प्रगती झाली विकास झाला घराणेशाहीबद्दल बोलता बोलता आपला मुलगा श्रीकांत शिंदे हा मंत्री आहे हा खासदार आहे हे ते विसरून गेले सोयीस्करपणे सगळं बोलतात त्याची खासदाराची कामगिरी अत्यंत वाईट असताना वशिला लावून त्यांना संसदग्रस्त पुरस्कार देण्यात आला हे सगळं आपण बघतो आहे हा भ्रष्टाचार आहे हा राजकीय भ्रष्टाचार आहे ही अनैतिकता आहे आणि मी तुम्हाला एवढंच सांगेन आज की ही अनैतिकता बंद करायची असेल तर त्याचा अधिकार तुमच्या हातात आहे म्हणून ज्यांनी महाराष्ट्राची बदनामी केली बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेला कलंक लावला बाळासाहेब ठाकरेंचा अपमान केला अशा लोकांना पुढच्या निवडणुकीत मतं देऊ नका आणि त्यांच्याबरोबर ह्या सगळ्या खलनायकीमध्ये साथ देणाऱ्या वरदान देणाऱ्या त्याला भाजपला सुद्धा मतं देऊ नका अजित पवारांनी तेच केलेलं आहे तर त्यांच्याबद्दल मी वेगळं काय बोलणार नाही पण जनतेच्या कोर्टामध्ये पराभूत यांना करायचं असेल म्हणजे निवडणुकीत पराभूत करायचं असेल तर मतदारांनी आपलं मत बनवलं पाहिजे आणि कुठच्याही अमिषाला बळी पडता कामा नये माझं मत स्वच्छ आहे हे शिंदे फडणवीस आणि अजित पवार सरकार गेल्याशिवाय महाराष्ट्र वाचणार नाही वाचणार इतक्या घाण गोष्टी यांनी केलेल्या आहेत गेल्या या सगळ्या दोन जेव्हापासून ते आले म्हणजे आता दीड दोन वर्ष झालेली आहेत त्याच्यामध्ये की हे महाराष्ट्र लुटताय ते लक्षात घ्या काय झालं बघा तुम्ही तलाठ्यांच्या सगळ्या परीक्षांचं किंवा इतरही स्पर्धा परीक्षांचं विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत शिंदे धावून बसले डावोसला ते डावोसमध्ये करोडो हजारो लाखो जे येत आहेत ना रुपये किंवा उद्योग यातले किती प्रत्यक्षात येतात ते तुम्ही सांगा गेल्या वेळेला फडणवीस मुख्यमंत्री असताना असेच मोठमोठे मोड़ आकडे सांगितले होते हे फक्त एमओ यू असतात मेमोरँडम ऑफ अंडरस्टँडिंग म्हणजे हा आम्ही करू करणार आहोत असा फक्त करार असतो किंवा हे असं म्हणू शकता तुमच्याकडे पुरेशा सुविधा नाहीत म्हणून आम्ही हे करत नाही आणि हात झटकून मोकळे येऊ शकतात गेल्याच अनेक कंपन्या ना गेल्या पाच वर्षामध्ये महाराष्ट्रातून किती कंपन्या गुजरातला गेल्या हे बघा आणि गुजरात महाराष्ट्राच्या कंपन्या तर पळवतोच आहे पण अगदी फिल्मफेअरच्या पुरस्काराचा सोळा सुद्धा जो मुंबईत होत होता तो आता अहमदाबादला आहे लक्षात घ्या महाराष्ट्राचा इतका मोठा अपमान कुठल्याही सरकारने कुठल्याही पक्षाने केलेला नाही तो नरेंद्र मोदी शहाने केलाय आणि हे सगळं नरेंद्र मोदी आणि शहामुळे होत आहे म्हणून तुम्ही काय तो योग्य निर्णय घ्या अशा घटनाविरोधी लोकशाही विरोधी सरकारांचा पराभव करा असं माझं तुम्हाला आवाहन आहे माझी पूर्ण स्पष्ट भूमिका आहे जर महाविकास आघाडी चुकीचं काही केलं तर मी निश्चितपणे बोल महाविकास आघाडी प्रकाश आंबेडकरांना अजून प्रवेश देत नाही आहे मोठी गोडसूक ते करतायत आणि प्रकाश आंबेडकर त्यांच्याबरोबर नसतील तर त्यांचे आठ ते जा दहा जागा कमी होतील आणि भाजपला फायदा होईल लक्षात घ्या म्हणून हे सगळं प्रकरण त्याच्या वेगवेगळ्या बाजू कायदेशीर बाजू राजकीय बाजू सामाजिक बाजू त्याचे भविष्यातले परिणाम हे समजावून घेतले पाहिजेत आणि विश्लेषणाच्या कार्यक्रमाना माझ्यासारख्या किंवा इतर काही लोक करतात यांना मोठा प्रतिसाद मिळतोय ही माझ्या दृष्टीने आनंदाची गोष्ट आहे कारण यातून महाराष्ट्राचं प्रबोधन येतं आहे मला किती एम पी एस सी यू पी एस विद्यार्थी व्हॉट्सअप करतात आणि सांगतात की हे आम्हाला कळलं हे आम्हाला कळलं त्यांना राजकीय माहिती पाहिजे तो उद्याचे आपले अधिकारी आहेत जनतेला जागरूक करणं हे फुकटचा वेळ घालवणं नाही आहे श्रीसाहेब म्हणतात त्याप्रमाणे जनतेचं पत्रकार तो तुमच्याकडे बरोबर आणतो मग तुम्हाला तज्ज्ञ सल्तो सोप्या भाषेमध्ये हे लक्षात घ्या जे तज्ज्ञ सोप्या भाषेत बोलतात ते लोकांपर्यंत पोचतात तुमचं ज्ञान किती आहे याला काय अर्थ नसतो लोकांच्या भाषेत बोललं पाहिजे म्हणून माझा हा कार्यक्रम जेव्हा एखादा कामगार बघतो एखादा शेतकरी बघतो आणि मला असं व्हॉट्सअप करतो की सर तुम्ही बरोबर बोललात आम्हाला कायदेशीर बाजू समजून सांग सांगितलीत धन्यवाद तुम्हाला तेव्हा मला भरून पाहतो असाच प्रतिसाद देत राहा उद्धव ठाकरेंचं आव्हान शिंदे फडणवीस स्वीकारतील अशी शक्यता मला दिसत नाही आहे स्वीकारलं तर चांगलंच आहे त्याचं स्वागतच करायला हवं पण एकदा महाराष्ट्रावर पडलेल्या या दरोड्याचा निकाल लागू द्या तेवढीच इच्छा आहे कारण कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा हा भाजपचाच प्रश्न होता आता तोच प्रश्न त्यांना विचारायची वेळ आलेली